सर्वप्रथम मी प्रमोद जगधने, स्कॉलरशिप एसडीए रायझिंग स्कॉलर या यूट्यूब चॅनल मध्ये आणि एसडीए रायझिंग स्कॉलर ऍप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, संवाद व त्यावर आधारित प्रश्न असं उपघटकाचं नाव आहे, तर घटकाचं नाव आहे वाचून संकल्पना स्पष्ट करणे. साधारणतः संवादावर आधारित तीन प्रश्न. आता आपल्याला हेही माहिती आहे की एका प्रश्नासाठी 1 मिनिट आणि 12 सेकंद, याचाच अर्थ 3 प्रश्नांसाठी 3.5 मिनिटाचा कालावधी. पण हे 3 प्रश्न आपण 2 मिनिटात कसे सोडवायचे, आपल्याला 1.5 मिनिट इतर प्रश्नांसाठी कसा पास करायचा, या संदर्भात एक मी आज तुम्हाला ट्रिक देतो. ट्रिक अतिशय सोपी आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या समोर एखादा संवाद येतो, त्या त्यावेळी त्या संवादावर आधारित त्या संवादात किती जणांनी भाग घेतला, तो संवाद कुठे घडला आणि त्या संवादाची वेळ काय, इतकंच विचारलेलं असतं. चला तर मग आपण संवाद बघू आणि त्यावर आधारित प्रश्न बघू, वाचू आणि पटकन कशी उत्तरं शोधायची याच्याकडे जाऊ. चला, प्रश्न अगोदर वाचू म्हणजे आपल्याला संवाद आणखी व्यवस्थित त्या पद्धतीने लक्ष देऊन वाचता येईल. चला, हा संवाद किती जणांचा झाला, आली की नाही ट्रिक. मुलगा सिस्टरला सांगून कुठं गेला आणि तहानलेल्या पेशंटला पाणी कुणी दिले. चला तर मग आपण प्रत्यक्ष संवादाकडे जाऊ. सिस्टर, जरा पेशंटकडे लक्ष ठेवाल का, मी आत्ता औषध घेऊन येतो, लवकर या, मला डॉक्टराबरोबर 2 नंबर वॉर्डमध्ये राऊंडला जायचंय. हा आलोच. सिस्टर, कुठे गेला हो बाळ, मला एकटीला इथं टाकून कुठं गेला तो, घाबरू नका आई, औषध घेऊन येता येत ते. नाही सिस्टर, मला झोपलेली पाहून नक्कीच घरी गेला असेल तो, पाणी द्या हो जरा, घसा कोरडा पडलाय. आया, 30 नंबरला पाणी द्या जरा. अरे सिस्टर, 1 मिनिट. चला तर मग प्रत्यक्ष प्रश्न बघू. प्रश्न आहे, हा संवाद किती जणांचा झाला. तर आता आपल्याला त्या व्यक्ती किंवा एकूण पात्र या संवादातील शोधायची आहे. सुरुवात करू आपण सिस्टर, जरा पेशंटकडे लक्ष ठेवाल का, मी आत्ता औषध घेऊन येतो. ही झाली औषध घेऊन येणारी झाली 1 व्यक्ती. लवकर या, मला डॉक्टरांबरोबर 2 नंबर वॉर्डमध्ये राऊंडला जायचंय. हे झालं सिस्टर, म्हणजे दुसरी व्यक्ती. सिस्टर, कुठे गेला हो बाळ, मला एकटीला इथे टाकून कुठे गेला तो, घाबरू नका आई, म्हणणारी सिस्टर. पण ही पण आई काय झाली, म्हणजे पेशंट 3 नंबरची. नाही सिस्टर, मला झोपलेली पाहून नक्कीच घरी गेला असेल तो. तीच व्यक्ती, तिची पेशंट आहे. पाणी द्या हो जरा, घसा कोरडा पडलाय अगदी, पेशंटच आहे. आया, 3 नंबरला पाणी द्या जरा, सिस्टर म्हणते. आले सिस्टर, 1 मिनिट, ही आया म्हणते. म्हणजे व्यक्ती क्रमांक 4 ध्यानात आलंय. 1, 2, 3 आणि 4 हा संवाद किती जणांत झाला, पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर. चला तर मग आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, मुलगा सिस्टरला सांगून कुठे गेलाय. या प्रश्नाचं उत्तर अगदी पहिल्याच ओळीत दिलंय. मी आत्ता औषध घेऊन येतो. येते लक्षात, कुठे गेला मग, पेशंट साठी औषध आणायला घरी का, नाही. पेशंट साठी पाणी आणायला नक्कीच नाही. डॉक्टरांना बोलवायला नक्कीच नाही. येते लक्षात. पुढचा प्रश्न, तहानलेल्या पेशंटला पाणी कुणी दिले असावे. कुणीच नाही, मुलाने, आयाने कि सिस्टरने. प्रत्यक्षात पाणी दिलेलेच आहे असं नाही, पण शक्यता आहे. इथं म्हटले आले सिस्टर, 1 मिनिट, म्हणजे आयाने पाणी दिले असावे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. ते लक्षात. मित्रांनो, अशा नवनवीन ट्रिक्स जाणून घेण्यासाठी एसडीए रायझिंग स्कॉलर ऍप डाउनलोड करा आणि राज्य गुणवत्ता यादीत येण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करा. तसेच स्कॉलरशिप एसडीए रायझिंग स्कॉलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. आणि तुम्ही राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्ले स्टोअरवरून एसडीए रायझिंग स्कॉलर ऍप निश्चितच डाउनलोड करा. धन्यवाद.